तर मित्रांनो, मी जेव्हा पण EFX व्हिडिओचे ट्युटोरियल व्हिडिओ अपलोड केले आहे त्या सर्व व्हिडिओच्या खाली मला एक कमेंट नेहमीच मिळायची की भावा, तू अशा प्रकारचा ट्रान्सपरंट लोगो कशा प्रकारे बनवला आम्हाला सुद्धा सांग. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा ट्रान्सपरंट लोगो कशा प्रकारे यूज करू शकता याचं ट्युटोरियल सुद्धा मिळणार नाही. आणि मित्रांनो, या लोगोचा सर्वात मोठा फायदा काय माहिती आहे का? आपण आपला जो लोगो आहे तो व्हिडिओवर सुद्धा यूज करू शकतो आणि आपल्या लोगोमुळे त्या व्हिडिओ खराब सुद्धा होत नाही, म्हणजे त्याचा व्हिडिओवर काहीच फरक पडत नाही असं वाटतं. आपला लोगो व्हिडिओचा एक पार्टच आहे. तर मित्रांनो, हा जो लोगो आहे तो बनवणं सुद्धा खूप इझी आहे. तुम्ही एकदम इझिली बनवून घ्याल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकाल. फक्त त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं, आपला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आणि विदाऊट स्किप करता बघायचा. आणि व्हिडिओ आवडला तर आताच व्हिडिओला लाईक करून टाका, जे की तुम्हाला व्हिडिओ आवडणारच आहे त्यामुळे आताच लाईक करून टाका. आणि समोर सुद्धा एडिटिंग व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ओके, तर चला मग मित्रांनो, आता जरा वेळ लागला तर व्हिडिओला सुरुवात करू. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारचा ट्रान्सपरंट लोगो बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज पडणार आहे. त्यामुळे जर तुमच्याजवळ ॲप नसेल तर डिस्क्रिप्शनला डाउनलोड लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही याला डाउनलोड करू शकता. ठीक आहे, डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करून तुम्हाला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला एक प्लसवाला आयकॉन मिळेल, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुमचा जो व्हिडिओ क्लिप आहे, जो ज्या रेशोमध्ये असेल त्या रेशोला सिलेक्ट करून घ्यायचा. माझी व्हिडिओ क्लिप किंवा जे पण आहे ते 4:5 रेशोमध्ये, त्यामुळे मी ते 4:5 रेशो सिलेक्ट करून घेतो आणि क्रिएट प्रोजेक्ट करून घेतो. ठीक आहे, प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर आता तुम्हाला प्लसवाला आयकॉनवर क्लिक करायचं, मिडियाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जो पण तुमचा व्हिडिओ असेल ज्यावर तुम्हाला हा लोगो अप्लाय करायचा त्या व्हिडिओ क्लिपला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आता माझ्याजवळ सध्या व्हिडिओ क्लिप्स अवेलेबल नाही, त्यामुळे मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी एक जो फोटो आहे त्या फोटोला काही अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून घेतो. ठीक आहे, आणि या फोटोवरच मी तुम्हाला लोगो बनवून दाखवणार. तुम्ही हा लोगो कुठे यूज करू शकता, ज्यावर तुम्हाला वाटत असेल तिथं तुम्ही हा लोगो यूज करू शकता. ठीक आहे, तर तो लोगो बनवण्यासाठी आता तुम्हाला प्लसवाल्या अकाउंटवर क्लिक करायचा, टेक्स्टचा ऑप्शन सिलेक्ट करायचा, त्यानंतर ज्या पण नेमचा तुम्हाला लोगो बनवायचा त्या नेमला काही अशा प्रकारे लिहून घ्यायचा. मला RC क्रिएशनचा बनवायचा, त्यामुळे मी RC क्रिएशन लिहून घेतो. त्यानंतर आता रेडारो तुम्हाला जो एक ऑप्शन दाखवत असेल त्या ऑप्शनवर क्लिक करायचा, त्यामुळे आपला टेक्स्ट सेंटरमध्ये अलाईन होऊन जाईल. त्यानंतर कलरच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून तुम्हाला व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर फॉन्टचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि फॉन्टच सर्वात जास्त मेन आहे. ठीक आहे, तर तुम्हाला फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचा, व्ह्यू ऑल फॉन्टवर क्लिक करायचा. आणि मित्रांनो, मी जो फॉन्ट यूज करतो तो तुम्हाला अलाइट मोशनमध्ये भेटणार नाही, तुम्हाला बाहेरून ॲड करावा लागेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, थ्री लाईन्सवर क्लिक करायचं. थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट फॉन्टचा एक ऑप्शन मिळून जाईल, तर तुम्हाला या फॉन्ट म्हणजे या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा डाउनलोड फोल्डर ओपन होऊन जाईल. तर हा जो अमेरिकन कॅप्टन नावाचा जो फॉन्ट आहे, या फॉन्टची डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देऊन देईल, तिथून जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आणि अशा प्रकारे त्या फॉन्टला सिलेक्ट करून घ्यायचा. हा जो फॉन्ट आहे तो तुमच्या इथं अलाइट मोशन ॲपमध्ये ॲड होऊन जाईल. आता त्या फॉन्टला शोधण्यासाठी तुम्हाला इथं वर सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ते स्पेलिंग टाईप करायचं आहे, अमेरिकन कॅप्टन. इथं तुम्ही बघू शकता माझे फॉन्ट्स आलेले आहे, तर तुम्हाला फॉन्टला सिलेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे, हा फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचा. बॅक आल्यानंतर आता सर्वात आधी मी याची जी पोझिशन आहे ते काही अशा प्रकारे खाली सेट करून घेतो, जेणेकरून आपला लोगो बरोबर दिसेल. ओके, त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर ॲड इफेक्टला सिलेक्ट करायचा. त्यानंतर खाली तर तुम्हाला एक टेक्स्टची कॅटेगरी मिळेल, तर तुम्हाला या टेक्स्टच्या कॅटेगरीला सिलेक्ट करायचा आणि टेक्स्ट स्पेसिंगचा जो इफेक्ट आहे तो टेक्स्ट स्पेसिंगच्या इफेक्टला तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा. ॲड केल्यानंतर इथं जे लेटर स्पेसिंग आहे ते तुम्हाला काही अशा प्रकारे 15% सेट करून घ्यायचे. ओके, जास्त नाही करायचे, 15% सेट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आता तुम्हाला ब्लेंडिंग अँड ओपेसिटीचं ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं कॉन्ट्रास्टचं ऑप्शन मिळेल, याला ओपन करायचं आणि ओवरले तुम्हाला सिलेक्ट करायचं. ओवरले सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला जो लोगो आहे तो ट्रान्सपरंट बनला आणि बॅकग्राऊंडचा जो कलर आहे त्याने तो घेतला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मी थोडीशी साईज अशा प्रकारे कमी करून घेतो. बट मित्रांनो, इथंच आपला ट्रान्सपरंट लोगो बनवून संपला नाही. काय काय वेळा काय होतं मित्रांनो, व्हाईट जर बॅकग्राऊंड असला तर आपला जो लोगो आहे तो दिसतच नाही. तर ते ना हो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथं बॉर्डर अँड शॅडोचं ऑप्शन मिळेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर इथं जो थर्ड ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर याची जी शॅडो आहे ती तुम्हाला ऑन करून घ्यायची आहे. शॅडो ऑन केल्यानंतर आता तुम्ही जादू बघत राहा. ठीक आहे, तर शॅडो ऑन केल्यानंतर आता तुम्हाला याची जी साईज आहे ती साईज काही अशा प्रकारे 7 सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर अल्फा खूप जास्त असेल 100% तर एवढा आपल्याला नको आहे, तर तुम्हाला डिक्रीज करून हे 75% सेट करायचं आहे. त्यानंतर पोझिशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. एक्सची जी पोझिशन आहे ते तुम्हाला 0 करायची आहे आणि जी वायची पोझिशन आहे त्यालासुद्धा तुम्हाला अशा प्रकारे 0 करून घ्यायचं. ठीक आहे, 0 केल्यानंतर इथं आता जो तुमचा कम्प्लीट लोगो आहे तो बनवून रेडी झालेला आहे. आणि या लोगोला तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडवर यूज करू शकता आणि एकदम इझिली बनवू शकता, फार काही मोठी गोष्ट
गोष्ट नाही, ठीक आहे। त्यानंतर आता तुम्हाला बस याची साईज वगैरे कमी करायची, जेवढी तुम्हाला कमी करता येईल तेवढी मी एवढी करून घेतो। एवढी केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला किती जबरदस्त लोगो बनला आहे, आणि असं वाटत आहे आपण लोगो यावर जबरदस्ती ॲड नाही केला, तो ऑलरेडी व्हिडिओमध्ये आहे, व्हिडिओचा एक पार्ट आहे। त्यामुळे हे जे लूक जे आहे ते आपल्या युजरला आवडतं, जे व्हिडिओ बघतात त्यांना आवडते, आणि त्यांना असं काही वाटत नाही की जबरदस्ती आपण बहुत सारे लोगो ॲड करून ठेवले आहे, आणि आपली आयडेंटिटीसुद्धा बनून राहते या लोगोमुळे, ठीक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हा ट्रान्सपरंट लोगो बनवू शकता। होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे इझिली लोगो बनवू शकाल। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।